मी जे काल सांगितलं की 9 आमदार जे काँग्रेसचे नेते आहेत ते शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत. पूर्वी त्याचा आकडा 13 होता, आता 4 तो कमी झाला आहे, पण 9 लोक आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहतो. परंतु 13 आता 9 आलेत, कदाचित तो आकडा पुन्हा 13 होऊ शकतो. सोंदेगडाचे 7 खासदार हे भाजपच्या संपर्कात आहेत असा दावा जो आहे तो शरद पाटलांनी केलेला आहे आणि 9 नेते काँग्रेसचे हे भाजपच्या संपर्कात आहेत. यामुळे या दोन दाव्यामुळे राजकीय खळबळ काय नेमकं प्रतिक्रिया असेल? मी जे काल सांगितलं की 9 आमदार जे काँग्रेसचे नेते आहेत ते शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत हे मी पूर्वीपासून सांगत होतो. पूर्वी त्याचा आकडा 13 होता, आता 4 तो कमी झाला आहे, पण 9 लोक आहेत आणि हे कदाचित काही लोकांना कळल्यामुळं हे कुठं प्रकाशात येऊ नये म्हणून आमच्यातले भाजपच्या संपर्कामध्ये आहेत हा सांगण्याचा काही लोकांचा अट्टास असावा. आमचं कोणी कोणाच्या संपर्कामध्ये नाही, आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवतो आणि एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहतो. परंतु 13 आता 9 आलेत, कदाचित तो आकडा पुन्हा 13 होऊ शकतो. बच्चू कडून या ठिकाणी आजच्या सभेचं निमंत्रण नव्हतं, त्यामुळे बच्चू कडून आजच्या महायुतीच्या पत्रकार परिषदेचं निमंत्रण नव्हतं एका ठिकाणी येण्यासंदर्भात, तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळते बच्चू. मला माहीत नाही त्याच्याबद्दलचं काय, परंतु बच्चूभाऊ हे आमचे घटक पक्षातील आहेत, माझे देखील अतिशय जवळचे सहकारी आहेत. त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल मी स्वतः दूर करेन, मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोलतील, परंतु बच्चूभाऊंना डावलून कुठं काही करावं असं महायुतीचं कोणाचंही म्हणणं नाही. बच्चूभाऊ आमचे अतिशय जवळचे सहकारी आहेत, त्यांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. सर, महानंद प्रकल्प गुजरात राज्यात या ठिकाणी जातो या अनुषंगानं महाविकास आघाडीचे प्रत्येक घटक पक्ष जे आहेत ते टीका करताना पाहायला मिळतात सरकारवरती आणि उद्योग खात्यावरती, काय प्रतिक्रिया असेल? महानंदाचा आणि उद्योग खात्याचा काय संबंध? नाही, परवा ती पाणबुडी कुठंतरी काहीतरी झालं त्याच्यावरनं देखील उद्योग खात्यावर टीका झाली. मला असं वाटतं की माझं उद्योग खातं एवढं प्रकाश झोतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये कुठेही खोट जरी झालं तर ते उद्योग खात्यामुळे होतं आहे हे जे विरोधक सांगतात, त्याच्यामुळे आमचं विभाग जो आहे आमचं खातं जे आहे हे चांगल्या पद्धतीनं चाललं आहे असं मला वाटतं. निरुद्योगी उद्योग मंत्री असा आरोप जो आहे तो आधार विनायक राऊत यांनी केलेला आहे, काय निरुद्योग? मी कोणावर बोलावं याला पण काही मर्यादा आहे. ज्यांना माझ्या मतदारसंघातनं मी 70,000 मताधिक्य दिलं ते जर माझ्यावर टीका करत असेल त्यांच्यावर काय बोलावं, सोडून द्यायचे विषय. पुण्याच्या आळंदीतून वाहणारी इंद्रायणी नदी जी आहे ती दूषित झालेली आहे, पिंपरी चिंचवड या भागातून जी कंपन्यांचं पाणी जे आहे त्या भागात जाते असा आरोप त्या ग्रामस्थांनी केलेला आहे आणि अनेक वेळा प्रयत्न करून देखील तिथला त्यांना न्याय मिळाला नाही, काय? एक महत्त्वाची बाब त्याच्यामध्ये सांगतो की इंद्रायणी नदी जी आहे ती पूर्ण साफ करावी हा प्रस्ताव स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी वारकऱ्यांशी चर्चा करून मला आदेश दिलेले होते. मी याच्यावर 3 बैठका घेतलेल्या आहेत. जवळजवळ 2500 ते 3000 कोटीचा हा प्रकल्प आहे, त्याच्यासाठी PMC आम्ही नेमलेला आहे. इंद्रायणी नदी ही फक्त पिंपरी चिंचवडमध्ये जाय अशातला भाग नाही, लोणावळ्यापासून ती सुरू होते आणि अशा अनेक शहरांमधनं ती जाते. त्याच्यामुळं पुणे प्राधिकरण असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल आणि MIDC असेल असा संयुक्त प्रकल्प आम्ही राबवतो आहे, ज्याची किंमत जवळजवळ 2500 ते 3000 कोटी रुपये आहे आणि त्याचा PMC नेमला आहे. येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर त्याचा टेंडर देखील होईल, पण हा 3 वर्षाचा प्रकल्प आहे. सतीश पाटलांनी प्रश्न येतो, त्यांनी असं म्हटलं की एक पत्र दिले शिंदेगडातल्या खासदारांनी 7 खासदारांनी की त्यांनी भाजपच्या चिन्हावरती यावेळी लढवावी की तिकडे जावं म्हणून. मला असं वाटतं की जिथं निवडणूक आयोगाकडे खोट्या सह्या मारून आमच्या दिल्या जातात, बरोबर आहे की नाही, त्यांचा वाढणाय गुण काही लोकांना लागला असेल, खोट्या सह्या मारून दिला असेल. माझी ज्यावेळी सुनावणी झाली हे माझी खोटी सही व्हीप स्वीकारल्याचे देखील तिथं होतं. मी आता काय सांगू शकतो, अशा खोट्या सह्या असू शकतील, मला न्यायाशातला भाग नाही, पण खोटी सही कोण मारतं हे सुनावणीमधनं समोर आलेलं आहे ना. माझी देखील खोटी सही मारलेली आहे, त्याच्यामुळे खोट्या सह्या मारण्यामध्ये काही तरबेज लोक आहेत, त्यांनी कदाचित मारले असतील.